लागला आणि उमेदवारच द्यायला पाहिजे. पक्ष दोन्ही सारखेच आहेत. मराठा ओबीसी मध्ये फुटकर पडतात. मराठाच ओबीसी मध्ये आहे ना, ओबीसी कोण आहे? मराठामध्ये फूट निर्माण होऊ शकत नाही. पाटील जे म्हणते ते आम्हाला सर्व निर्णय मानले. पाटील जरांगे पाटील जे सांगतील ते आमची पूर्व दिशा आहे. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये. आज आपण येवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि विधानसभा निवडणुका लागणार आहेत. जनतेच्या मनात नेमका आमदार कसा असायला पाहिजे, नेमका गेवराईकरांचं यावेळेस काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहेत. आज आपण तांदळा या गावामध्ये आणि ग्रामस्थ बसलेले सकाळी सकाळी चहासाठी रस्त्यावर. इकडं तुम्हाला तर माहिती आहे ग्रामीण भागामध्ये एक चावडी प्रकार असतो. सकाळी सकाळी सगळे सोयरे भेटतात आणि चहा पाणी होतं. तर आता या ठिकाणी सगळे भेटलेले आहेत. नेमकं काय चर्चा आहे सध्या विधानसभा निवडणुकी संदर्भात, काय चर्चा होत आहेत आपण जाणून घेणार आहोत. काय चाललंय आता येणारे जे विधानसभा आहेत, तर आम्ही जे लोकसभेला मराठी फॅक्टर कशा पद्धतीत चालला हे मुख्यमंत्र्याला सुद्धा लक्षात आलेलं आहे की धनंजय पाटील जेसीसी सुद्धा सत्ता खालीवर करण्याची ताकद एक मराठी एक माणसामध्ये आहे हे शासनाला सुद्धा कळालेलं आहे. म्हणजे जसं लोकसभा निवडणुकीमध्ये जसं जरांगे फॅक्टर चाललाय तसंच चाललं असं वाटतं. 100% जरांगे पाटील आम्हाला म्हणले की दगडाला मतदान करा, तर आम्ही त्या दगडाला सुद्धा मतदान करण्याची ताकद आहे मराठ्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही जरांगे पाटील जे सांगतील ते आमची पूर्व दिशा आहे. जरांगे पाटील जे सांगतील तेच. काय वाटतं आज जरांगे पाटील राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, त्यांनी उमेदवार दिला पाहिजे का एखाद्या पक्षाला? आता ते त्यांचा जे विचार आहे ते आम्ही काही सांगू शकत नाही, पण ते जे आम्हाला मार्गदर्शन जे सांगतील त्या पद्धतीत करणार. कारण ह्या शासनाने आम्हाला आरक्षणच्या बाबतीत खूप त्रास दिलेला आहे. त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसत नाही असे नाही असे कारण सांगून आम्हाला मोर ढकलण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या शासनाविषयी विरोध तयार झालेला आहे की हे आम्हाला जाणून बुजून आरक्षण देत नाहीत हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं जरांगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या विधानसभेला मतदान करू. तुम्हाला काय वाटतं नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये जो जरांगे फॅक्टर चाललाय त्या पद्धतीने विधानसभेला पण चालेल असं? 100% चालणार. आणि जे पाटील जे आदेश देतील ते आम्ही सगळे करणार. पुन्हा एकदा आदेश पाळतील पाटला. तर बघू शकतात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर चालत असं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. बघूयात आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहे. काय भावना आहेत, कसा पाहिजे मग आमदार? आता आमदार कसा असायला पाहिजे, काय काय बघतो तुम्ही आमदाराकडनं? काय जरांगे जे सांगतील जरांगे पाटील सांगतील जरांगे पाटील सांगतील काय सांगाल बघा. कसा पाहिजे आमदार? आमदार असा पाहिजे की सर्वसाधारण माणसाच्या कामाला बघणारा पाहिजे. हे काय नसते पुढारी, चार चार गावचे पुढारी जमा करतील नसते गावातल्या लोक आणि त्यांच्या म्हातारपणा यावेळेस त्यांच्या म्हातार कोणी चालणार नाही. यावर्षी सर्वसाधारण माणसाला सारा कळून चुकलेलं आहे. आपले जरांगे पाटील जे म्हणते का त्यांच्या पाठीमागे आपण चालायला पाहिजे. करतील लोक लोकसभेसारखं मतदान? 100% करणार. ऐकतील पाटलांचं? ऐकतील. काय वाटतं पाटलांनी उमेदवार दिला पाहिजे का एखाद्या पक्षासोबत? पाटलांनी उमेदवार द्यायला पाहिजे. पक्ष दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही सारखेच. हा, उमेदवार दिला पाहिजे. काय वाटतं किती म्हणजे कशा पद्धतीने होईल मतदान आता? कारण भरपूर पक्षाची ताकद पण खूप मोठी आहे त्या विरोधात. कसं ताकद किती असून द्या, सर्वसाधारण गावातले दलित असो कुणी असो सारे सारे मराठीच्या पाठीमागे आहेत. हा, त्याच्यामुळे कसं आहे सर्वसाधारण माणसं जे गोरगरीब हे सर्व जरांगे पाटलाचं ऐकणार. जरांगे पाटलाचं ऐकतील असं वाटतं. 100%. तर बघू शकतायत जो लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मराठा एकवटलेला दिसला असं बोललं गेलं की विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही, परंतु आज आपण बघतो की हे गाव खेड्यातलं चित्र आहे. जरांगे पाटील जे सांगतील ती भूमिका घेण्याचं या ठिकाणी तयारी दाखवतात. सगळा शेतकरी वर्ग आहे. काय भावना आहे विधानसभा निवडणुकीत? लोकसभा निवडणूक झालेली आहे, लोकसभा निवडणुकीसारखं जरांगे फॅक्टर चालेल की काय बदल होईल असं वाटतं? आमचं म्हणणं असं आहे की माझी असू नाही तर चालू आमदार असू, पण यांनी मराठा आरक्षणला अजिबात काही आक्ष आहे हेच घेणार. त्याच्यामुळे मराठी लोक दुखवलेत, त्यांची अशी इच्छा राहिली नाही. त्यांनी सहभागी जर आम्हाला मराठ्याला जर केलं इथून पुढे ह्या सरकारांनी, तर आम्ही बी 29 तारखेला ठरवून आता काय सांगू शकत नाही. 29 तारखेला आम्हाला द्यायचं आहे का नाही द्यायचं ठरल्यावर आम्ही त्याच्या पुढे ठरणारच. जे पाटील आम्हाला सांगणार जे सरकारकडून आरोप केला जातो की जरांगे पाटील शरद पवारचा माणूस. सरकार काही सांगत, पण ज्या टायमाला आम्हाला तारीख दिली 29 तारीख ना, त्या टायमाला आम्ही हे कोणतं सरकार असू, चालू असू माझी असू चालू सरकार असू, यांनी जर आम्हाला आरक्षण जे आमच्या मराठी लोकांना आरक्षण देईल
तुम्हाला वाटतंय जरांगे पाटील सत्ता पलट करू शकतात? एवढी ताकद आहे? अहो, जरांगे पाटील सत्ता पलटीत नाही, काही होऊ शकत. जरांगे पाटलांनी थोडाच हात घातला तर तुम्हाला सांगतो गेवरायचा आपल्या बीड जिल्ह्यात किती परिणाम झाला. मग ते सरकारला तेवढं कळायला पाहिजे की आता मराठी एकदम एकजुटीने झालेत, सगळे दलित बी खेड्यापाड्याचे आमच्या पुण्याचा साथ देतात. बरं, आज बीडचा जर विचार केला, बीडमध्ये 6 विधानसभा मतदार पण घेत, किती आमदार होऊ शकतील बीडची जरांगे पाटील ठरवलं? 29 तारखेला सांगतो ना किती व्हायचे. 29 तारखेला आम्ही स्पष्ट सांगतो किती होणार. आम्ही चालू आमदार असू नाही तर माझी असू कोणच्या यांना नाराज नाही. पण आता सरकारने आम्हाला मराठ्याला साथ द्यावा. पण सरकारने कुठंतरी आता मतदान म्हणा किंवा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण सारख्या योजना पण आणलेल्या आहेत. आता गोरगरीबाच्या घरात 1500 रुपये महिन्याला जाणार आहे. काही जरी दिलं तर जे माणसाच्या मनात जी तुम्ही कुटीना जरी दिले तर त्याला मतदान वळत नाही. मतदान वळणार नाही त्यामुळे? नाही वळणार नाही. तुमच्याकडून पैसे घेणार आम्ही, तुमच्याकडून मतदान नाही. पैसे घेणार पण मतदान नाही, कारण आम्हाला जे पाहिजे ते आमचे लेकर आज नोकरीच्या प्रश्नासाठी 99% मतदान मार्क पडले ते माणूस. सरल्या पातळी सरकार म्हणतात 8% आरक्षण दिलंय तरी पण ते सरकारने दिलंय, पण ते अनेक आम्हाला ओबीसी मधून ओबीसी मधून पाहिजे. हे सरकारने जे दिले ते नको, ओबीसी मधून पाहिजे. ओबीसी सगळ्या मराठ्यांची हीच मागणी. हो, सगळे जे होईन ते ओबीसी होईन ते आमचं होईल. कोणा तुम्हाला वाढायचं तर हीच पोटा वाढा ना, आम्हाला ओबीसी मधून वाढा ना. जो मराठ्यांना सेपरेट दिलं 10% तोच ओबीसीतून वाढव. मी काय म्हणतोय, तुम्हाला आता 50% सध्या चालू आरक्षण आहे ना, तर हे 60 करा मराठी त्याच्यात घालून 60 सगळे मिळा ना. तर बघू शकतात ह्या भावना आहेत गाव खेड्यातल्या मराठा बांधवांच्या. शेतकरी वर्ग काय वाटतंय, एक शेतकरी म्हणून काय भावना आता कोणाचं सरकार आलं पाहिजे? जरांगे पाटील जी सांगतील तेच सगळं होणार. कोणाला गेवराईकर कोणाकडे बघतात आमदार म्हणून? आमदार जरांगे पाटील जी सांगतील तेच करणार ना आम्ही ना. जरांगे पाटील सांगतील ते? हा, तेच. बरं, जरांगे पाटलांनी एखाद्या पक्षाला साथ द्यायची ठरवलं तर मग जे जरांगे पाटील आम्हाला जी सांगतील की ह्याला मतदान करा, त्याला दगडाला मतदान करा, सगळे शेतकरी सगळं समाज सुद्धा पाठीमाग आहे जरांगे पाटलांची. पाठीमाग जरांगे पाटील सांगेल तर पण लोकसभेला जी ताकद होती एवढी ताकद राहील का? आता बोललं जाते कमी झाली. एवढी ताकद राहील ना, जेवढी लोकसभेला जरांगे पाटलांनी सांगितलं का तेवढंच मतदान टोटल करणार आम्ही. तेवढं मतदान होईल असं वाटतं? इतर जातीचे सगळे समाज सुद्धा मराठी समाज आला. म्हणजे आता चालू सत्ताधारी किंवा विरोधक त्यांना निवडून आणत असं काहीच नाही. पण आता गावात कामं दिलेले असतील पक्षाची माणसं, कामं होऊ काही होऊ त्याच्याविषयी काहीच नाही. आम्हाला आरक्षण दिलं ना, जे आरक्षण देईन त्यालाच मतदान करणार आम्ही. जरांगे पाटील सांगतात म्हणजे यावेळेची निवडणूक सगळी आरक्षणावरच जाईल असं वाटतं. पूर्ण आरक्षण, म्हणजे गावातले विकास कामं हे ते सगळं काहीच नाही. विकास कामं करू काय करू त्याच्याविषयी काहीच नाही. पक्षी आम्हाला आरक्षण देईन ना, त्यावेळेस सगळा समाज मतदान करणार त्या माणसं. तर बघू शकताय विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा फटका मोठा बसेल अशी शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण तांदळा या गावामध्ये म्हणजे या ठिकाणी बघू शकताय प्रत्येक जणाच्या तोंडामध्ये एकच शब्द आहे की जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार आहेत. जरांगे पाटलांनी जर एखाद्या पक्षासोबत जायचं ठरवलं तरी ती भूमिका मान्य असणार आहे, किंवा त्यांनी जर स्वतंत्र उमेदवार उभे केले तरी तेच उमेदवार निवडून आणणार आहेत असे या ठिकाणी बोललं जात आहे. काय एक तरुण मतदार म्हणून नेमकं काय विचार करताय विधानसभा निवडणुकीमध्ये कसा आमदार पाहिजे आणि काय ठरवलं? आम्हाला पाटील म्हणजे ते आमदार चालेल, कारण की आम्हाला जर पाटला निर्णय दिला गेवराई म्हणजे आपल्याला हाच आमदार करायचा, तो मान्य असं म्हणजे तो कोणीही असो, तो कोणीही असो पण पक्षाचा असं बोललं जातं की पाटलाने जर राजकीय भूमिका घेतली एखाद्या पक्षासोबत गेले तर मराठामध्ये फूट निर्माण होईल असं वाटतं? नाही नाही, मराठामध्ये फूट निर्माण होऊ शकत नाही. पाटील जे म्हणतील ते आम्हाला सर्व निर्णय मान्य, पाटील जे सांगतील ते मान्य. हो, तर बघू शकतात पाटील सांगतील ते मान्य सगळ्यांना. काय वाटतंय एकंदरीत कसे असणार विधानसभा निवडणूक आणि कोणाकडे पाहताय आमदार म्हणून? जरांगे पाटील जे सांगतील ते उमेदवार मान्य. जरांगे पाटील सांगतील ते पण येतील का? जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर तो निवडून येईल असं वाटतंय? 9000 निवडून आले, 10000 त्यांच्या जेव्हा निवडून झाले ना मराठवाड्यात. हा, मराठवाड्याचा दौरा केला तर त्यांनी का निवडून येणार नाही? येतील असं वाटतंय? आता बीड विधानसभेमध्ये 6 आमदार असतात, तर 6 पैकी किती जागा येतील? 6 ची 6 लागेल. 6 ची 6 जे लोकसभेत झाले तेच विधानसभा. आता ओबीसी समाज पण एकवटलाय. कुठलं एकवटलाय? कुठे एकवटलाय? आमचे मागाचे आहेत, मराठ्याचे मागाचे आहेत सगळे, आणि ओबीसी आम्ही आहेत ना. कुणबी सर्टिफिकेट आमचे लिगली आहेत. ओबीसी कोण आहे? म्हणजे मराठाच ओबीसी, ओबीसी समाज सगळा मराठा सोबत आहे. सोबत आहे, मराठा ओबीसी मध्ये फुटकोर पाडतात. मराठाच ओबीसी मध्ये आहे ना. ओबीसी कोण आहे? पण आता जे लक्ष्मण हाके एक आंदोलन करतायत ते म्हणतात की ते त्यांच्या स्वार्थासाठी करतात, थोडे मराठ्यासाठी करतात की ओबीसी करतात.
ओबीसीचा वेगळं आहे का नाही तुमच्याकडे? मराठ्याकडे आहेत ना, मग मराठा 100% आहेत ना ओबीसी मध्ये. पण लक्ष्मण नाके आरोप करतायत ना खोट्या पद्धतीने दिले म्हणून. त्यांची बुद्धीचा परिणाम आहे ते थोडेच दुसऱ्याची बुद्धी आहेत. मराठ्याचं सर्टिफिकेट काय सांगताय ओबीसी म्हणून? ओबीसी मध्ये ऑलरेडी मराठा आहेच ना, तर तुम्ही भांडण व्हायचा संबंधच काय? म्हणजे ओबीसी ऑलरेडी मराठा जो आहे तो ओबीसी. 1984 जी आर मध्ये मराठा झालेला होता, ते जरांगे पाटलाने उकडकी सांगला. अच्छा, तेच बदलले होते. तर आता काय जरांगे पाटीलचं जे जरांगे फॅक्टरी आहे ते चालेल असं वाटतं विधानसभेत? 100% चालणार असं. लोकसभेला चालला माझ्या विधानसभेला चालणारच आहे. जर सरकारने सगळे सोयरे हा कायदा लागू केला असता, सगळं मराठा समोर घातला असता, तर त्याच्यानंतर शांत बसले असते. पण सरकारने आता काही मराठा आमदारच पुढे केले जरांगे पाटलांची ताकद कमी करण्यासाठी? आतापर्यंत त्यांनी सगळेच केलेले ना मराठा. आतापासून थोडंच उभा केलेले, पहिल्यापासून चालू आहे. त्यामुळे आता काय फरक पडणार आहे का? काहीच नाही पडणार. काहीच नाही पडणार, कोणालाच पडणार. म्हणजे गेवराईचा आमदार हा जरांगे पाटील जे सांगेल तेच असेल? गेवराईचा नाही, महाराष्ट्रात जे सांगणार ते जरांगे पाटील होणार. गेवराईचा विषय सोडा, जे महाराष्ट्रात सांगणार ते होणार. महाराष्ट्रात बदल होईल असं 100% होणार आहे. बघा तुम्ही आता रॅली निघली, आरक्षणच्या बीडला निघली, जालना बघा, आता हिंगोली बघा, सातारा बघा, सोलापूर बघा, आज कोल्हापूरला बी रॅली. त्याच्यात बघा लोकसंख्या आता जी दिसती गर्दी, ती मतदानामध्ये परिवर्तन होईल? त्यांच्या भावना आहेत ना, ते परिवर्तन होण्यासाठी चालेल ना. जर नाही तिथं जर गेलेच काय असते ते लोक, ज्या लोकांना जर समजा वाटलं नसता मुद्दा, तर ते जरांगे पाटला सोबत गेले असते का? कुठतरी जाणार आहेत मतदानाचे म्हणूनच जाणार आहेत ना. तर बघू शकतायत ह्या गावखेड्यातल्या मराठा बांधवांच्या भावना आहेत की आम्हीच मराठा जो आहे तोच ओबीसी आहे, आणि मराठा आणि ओबीसी असा कुठेही वाद नाही. जरांगे पाटील जो उमेदवार देतील तोच उमेदवार सगळ्यांना मान्य असेल अशा भावना आहेत. संपूर्ण गेवराईचा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो कव्हर करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि गेवराईचा आमदार कोण असायला पाहिजे, तुमच्या मनातला आमदार कोण आहे, तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.